छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने कोरोना कालावधीत सामाजिक बांधिलकीतून काम केल्याबद्दल विविध समाजसेवी व्यक्तिमत्त्वांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. कोरोना काळात संपूर्ण जग स्पर्शरहित झालेलं असताना अनेकांना आपुलकीची आणि सेवा शुश्रूषेची गरज होती. परंतु कोरोना महामारीच्या भीतीनं प्रत्येकजण स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एकमेकांपासून दूर राहत होता. परंतु अशा कालावधीत देखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मानवतावादी दृष्टिकोनातून गरजूंची सेवा करणाऱ्या समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं इन्सानियत के लिए संघर्ष ॲवॉर्ड 2020 सन्मानचिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. हा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचा छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या वतीनं शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची प्रस्तावना करताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारूक शेख यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. आमच्या संघटनेच्या पुरस्कारामुळं इतरांनाही सामाजिक काम करण्यास प्रोत्साहन मिळेल असे विचार यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष मतीन बागवान यांनी व्यक्त केले. सोलापूर शहर में सभी धर्मों को साथ देके सभी जाति धर्मों को साथ देके जितने भूवासी हमारे सोलापुर में चाहे अपने राज्य में या देश में नहीं है इन सबको साथ देते हुए मुस्लिम ब्रिगेड का जो काम है हर मकान में हर जिले में हर गांव में हर शहर में पहुंचाने की कोशिश हम छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड के जारी से करते हैं. अगर 10 से 12 साल पहले से अगर देखा गया तो सोलापुर का नाम लैंडलिस्ट में लगा हुआ था ताकि एक धर्म का दूसरे धर्म से कोई ताल्लुकार नहीं रहता था. कोई किसी धर्म में अपने सामाजिक कार्य में किसी को बुलाया नहीं जाता था. लेकिन छत्रपति शिवाजी मुस्लिम ब्रिगेड ने जैसा ही अपना फैला लोगों के सामने पेश किया तो हमारे साथ जितने धर्म जाति धर्म है यहाँ पे अपने सोलापुर शहर में भारत राज्य में वो सब भाई लोग हमारे से सामाजिक यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडच्या कार्याची प्रशंसा करून त्यांच्या भावी वाटचालीला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष दास शेळके यांनी अशा कार्यक्रमांमुळे समाजात सामंजस्य निर्माण होत असल्याची भावना व्यक्त करून संघटनेच्या समाजोपयोगी कार्याचं कौतुक केलं. परंतु मुस्लिम समाजामध्ये खरी गरज शिक्षणाची आहे. आज तुमच्या दृष्टीने ईश्वराच्या कृपेने तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, तुमच्या मित्रांची पण चांगली आहे, त्यात मी पण आलो, माझा सुद्धा सिंहाचा वाटा राहील. मुस्लिम समाजातील जे मुलं आणि मुली आहेत परंतु आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित असेल तर त्यांना शिक्षणाचा भार तुम्ही उचलावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. जास्तीत जास्त मुस्लिम समाजातील मुलं आणि मुली शिकल्याशिवाय ही वैचारिक लढाई आपण पूर्ण करू शकणार नाहीये. या कार्यक्रम प्रसंगी ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल, माजी आमदार नरसिंग मेंगजी, इन सोलापूर न्यूजचे ज्येष्ठ पत्रकार सुरेश बहिरवाडे, भाजपचे बिज्जू प्रधाने, नासिर अहमद खलीफा, बाळासाहेब वाघमारे, प्रमोद गायकवाड, नगरसेवक अमोल शिंदे, राजशेखर हिरे हब्बू आदी मान्यवरांसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच निमंत्रित मोठ्या संख्येनं उपस्थित होते.